सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. रात्रीच्या दरम्यान हातामध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघा जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक आणि राहुरी पोलीस पथकानं राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द इथे 30 डिसेंबर रोजी संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतलं. त्यावेळी त्यांच्याकडनं एक तलवार जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अहमदनगर पथकामधील पोलीस हवालदार रणजित पोपट जाधव यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकामधील सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे तसेच हवालदार विजयकुमार वेठेकर, रणजित जाधव, पोलीस नाईक शंकर चौधरी, सचिन अडबल तसेच लक्ष्मण खोकले, राहुल साळुंके, चालक संभाजी कोतकर हे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशानं सरकारी वाहनामधनं राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांवरती कारवाई करत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की 2 इसम हे कोलार खुर्द गावामधील खंडोबा मंदिर राजवाड्याच्या पाठीमागे सार्वजनिक जागेमध्ये बेकायदेशीर तलवार घेऊन संशयास्पदरित्या फिरत आहेत. दरम्यान अशी माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब राहुरी पोलीस ठाण्यामध्ये येऊन हवालदार सोमनाथ जायभाय, पोलीस नाईक देवीदास कोकाटे यांना सोबत घेऊन कोल्हार खुर्द परिसरामध्ये 30 डिसेंबर रोजी रात्री 9 दरम्यान छापा टाकला. त्यावेळी तिथे 2 इसम हे कोलार खुर्द गावामधील खंडोबा मंदिर राजवाडा येथील सार्वजनिक जागेमध्ये हातामध्ये तलवार घेऊन फिरताना आढळून आलेत. दरम्यान त्यांना ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांची नावं अजय प्रभाकर पेटारे तसेच संकेत दीपक कापसे असं त्यांनी सांगितलं आहे. पोलीस पथकानं त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं एक धारदार तलवार जप्त केली आहे. हवालदार रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरनं आरोपी अजय पेटारे आणि संकेत कापसे या दोघांवरती आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सबस्क्राईब करा C24 तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.